शिवबाटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झालेली आहे. एकूण 17 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. अनेक अपेक्षित उमेदवारांना पहिल्या यादीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरेंना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवबाटाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. 17 नावं हे समोर आलेली आहेत. सांगलीतून चंद्रहार पाटलांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र सांगलीमध्ये आता कुठेतरी काँग्रेस नाराज झालेली आहे. काँग्रेस या ठिकाणी सांगलीमधून आग्रही होते, तर चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर कुठेतरी अंबादास दानवे आता नाराज झाल्याची चर्चा रंगत आहे. शिवबाटाच्या उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर झालेली आहे. दक्षिण मुंबईतून आपण पाहिलं तर अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. बुलढाण्यामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशीमधून संजय देशमुख, मावळमधून संजोग वाघेरे पाटील, सांगलीमधून चंद्रहार पाटील. बुलढाण्यातून नरेंद्र खेडेकर, त्यानंतर नाशिकमधून राजाभाऊ वाजे, रायगडमधून अनंत गीते, सिंधुदुर्ग रत्नागिरीमधून विनायक राऊत, ठाण्यामधून राजन विचारे. मुंबई ईशान्यमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई वायव्य अमोल कीर्तिकर, परभणीमधून संजय जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पहिली यादी ही जाहीर झालेली आहे. हिंगोलीमधून नागेश पाटील आष्टीकर, संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर, शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाघचौरे.